प्रश्न अत्यंत महत्वाचा मित्रांनो मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते कोण मनोहर जोशी तर मित्रांनो हे बारावे मुख्यमंत्री होते लक्षात ठेवायचं आपल्याला बारावे मुख्यमंत्री होते लक्षात ठेवायचं आपल्याला मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष भाजप त्याचबरोबर युती सत्तेवर आल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेसचे मुख्यमंत्री बनले होते शिवसेनेचे ते पहिले मुख्यमंत्री होते बघा आणि महाराष्ट्राचे बारावे मुख्यमंत्री होते त्यांचा कार्यकाळ होता एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान लोकसभेचे बघा ते तेरावे सभापती होते दोन हजार दोन ते दोन हजार चारमध्ये मध्ये अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन दरम्यान ते होते यांचा जन्ममित्रांनो दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीसला ला रायगड जिल्ह्यामध्ये झाला होता आणि मृत्यू लक्षात ठेवा तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला यांचा मृत्यू झालेला आहे अतिशय आय एम पी शे या ठिकाणी घेतलेली आपण माहिती यावर कोणत्या पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतो सर्वच परीक्षेसाठी पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष कोण होते अतिशय आय एम पी क्वेश्चन महाराष्ट्र बैलगाडा शर्यतेचे अध्यक्ष होते बघा पंढरशी फडके लक्षात ठेवायचं मित्रांनो पंढरशी फडके बघा महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष होते लक्षात ठेवायचं यांचं नुकतंच निधन झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने लक्षात ठेवायचं आहे कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला तर आपल्या महाराष्ट्र राज्याने घेतलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यामधील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे सर्वात लांब महामार्गाला मंजुरी दिली आहे तर त्याचं नाव बघा शक्तीपीठ लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन शक्तिपीठला मित्रांनो या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे पुढचा प्रश्न आपल्या तर मित्रांनो पोलीस भरतीच्या जास्तीत जास्त अभ्यासासाठी बघा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच यामध्ये बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे काही प्रश्न झालेले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्याला एमसी क्यू असतील बघा जास्तीत जास्त एमसी क्यूच्या प्रॅक्टिकसाठी बघा मित्रांनो हे पुस्तक अतिशय आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पाचशे पंच्याण्णव रुपये किंमत आहे मित्रांनो त्याचबरोबर पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा मित्रांनो एक ते दोनशे चव्वेचाळीस प्रश्नपत्रिकाचा सा समावेश करण्यात आहे आणि भाग दोन बघा या ठिकाणी या या ठिकाणी सुद्धा बघा भरपूर प्रश्न आहेत बघा पंचवीस हजार हे आणि पंचवीस हजार हे अशा या ठिकाणी बघा ह्या दोन पुस्तकामध्येच पन्नास हजार प्रश्न आहेत आणि मला नाही वाटत मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर काही पडू शकतं कारण की जेवढे पण पेपर झाले आहेत त्याचाच पूर्णपणे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी समावेश करण्यात आहे मित्रांनो पोलीस भरती भाग एक आणि भाग दोन आणि प्रश्नपत्रिका संच बघा जास्तीत जास्त आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी मागचे प्रश्न पाहणं खूप अर्जंट असतं बघा कारण की त्यानुसारच आपली प्रॅक्टिस होते आणि वेळ लावून जर हे जर प्रश्न सोडवले मित्रांनो तर भरपूर या ठिकाणी आपला अभ्यास आप होणार आहे त्यामुळे लगेच लगे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या नंबरला तुम्ही नक्की मेसेज करा तुम्हाला पुस्तकं मिळून जातील किंवा याचा स्क्रीनशॉट पुस्तकाच्या दुकानामध्ये दाखवला तुम्हाला पुस्तके घरपोच पाठवले जातील म्हणजे तुम्ही घेऊन या तिथून दुकानातून स्क्रीनवर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस फेब्रुवारी रोजी टिंबटिंब या ठिकाणी रायसिना डायलॉगच्या नव्या आवृत्तीचं उद्घाटन केलं तर कोणत्या ठिकाणी उद्घाटन केलं त्यांनी तर दिल्लीमध्ये मित्रांनो या ठिकाणी उद्घाटन केले लक्षात ठेवा दिल्लीमध्ये उद्घाटन सत्राला ग्रीसचे पंतप्रधान किकिरिया कोश टाकीस हे प्रमुख उपस्थित होते नव्या रासायन संवादाचं प्रमुख पाहुणे ते होते बघा या संवादाचं जे काय आयोजन मित्रांनो ते एकवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला करण्यात आलं होतं रायसेना संवादाची जी काही सुरुवात आहे ती दोन हजार सोळा मध्ये करण्यात आली होती लक्षात आहे आणि याचं जे काही आयोजन परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्झ हा रिसर्च फाउंडेशन तर्फे करण्यात येतं कुठून कसा पण प्रश्न विचारला जातो त्यामुळे आपण एवढी एक्स्ट्रा माहिती पाहत आहोत व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब राज्यामध्ये बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू झाला आहे तर हा मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये बॅगलेस स्कूल उपक्रम चालू झालेले म्हणजे बॅग न्यायची नाही मध्य प्रदेश सरकारने आगामी शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस पासून एकता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यामधून एकदा बॅगलेस स्कूल दिवस जाहीर केलेला आहे हा निर्ण हा जो काही निर्णय मित्रांनो हा सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना लागू करण्यात आले बघा याचा मुख्य उद्देश बघा शाळा ही विद्यार्थ्यांसाठी तणावाचा स्रोत नसून आनंदाचा स्रोत मानली जावी हे सुनिश्चित करणे याचा मुख्य उद्देश आहे पुढचा प्रश्न अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो सगळ्यांनी लिहून घ्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसने जो काही सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे तो कोणता राहिलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर जवान लक्षात ठेवायचा मित्रांनो जो काही जवान चित्रपट आहे हा सर्वोत्कृष्ट चित्रपट राहिलेला आहे लक्षात ठेवायचा जवान यामध्ये जर अभिनेता कोण होता तर शाहरुख खान या ठिकाणी अभिनेता होता जवानसाठी लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण होती तर मिसेस चॅटर्जी लक्षात ठेवायचे नॉर नॉर्वे राणी मुखर्जी लक्षात ठेवायचं मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे राणी मुखर्जी यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राहिलेली आहे आणि सगळ्यात उत्कृष्ट दिग्दर्शक जो काही पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला असेल तर बघा संदीप रेड्डी वांगा ॲनिमल लक्षात ठेवा ॲनिमलसाठी यांना हा मिळालेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू शकता सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक हा जो काय मित्रांनो हा अनिरुद्ध रविचंद्र जवान साठी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे पुढचा पॉईंट हे बघा सर्वोत्कृष्ट गीतकार लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट गीतकार जावेद अख्तर राहिलेले लक्षात ठेवा जावेद अख्तर निकलने दो कभी हम घरसे या ठिकाणी बघा हे गाणं होतं त्यांचं त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म कोणती राहिली तर ओपन आहे मर लक्षात ठेवा ओपन हॅमर हा जो काही पिक्चर आहे हा ऍटम बॉम्ब जे काही अनुबॉम असेल त्याविषयी वर्षामधील मा दूरदर्शन मालिका धूम हे किसिके प्यारमे धूम हे किसिके प्यारमे हे राहिले आणि सर्वोत्कृष्ट वेब सिरीज जर विचारली तर फर्जी ही सर्वोत्कृष्ट वेब सिरीज राहिलेली आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे जगामधील सर्वात उंच बघा असे प्रश्न जगातील सर्वात उंच भारतातील सर्वात उंच महाराष्ट्रातील सर्वात उंच हे जे काही चालू घडामोडीत मित्रांनो ह्या लक्षात ठेवायच्यात आपल्याला तसंच जगामधील जो काही सर्वात उंचा पूल झालेला आहे हा कोणत्या नदीवर बांधण्यात आला तर चिनाब या नदीवरती मित्रांनो हा बांधण्यात आलेला आहे कोणती नदी आहे चिनाब नदी जग जगामधील सर्वात उंच पूल हा चिनाब नदीवरती बांधण्यात आलेला आहे मित्रांनो पुलाचं ठिकाण जम्मू काश्मीर मधील जे काही चिनाब नदी ती आहे उद्घाटन लक्षात ठेवा वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेले पुलाची किंमत बघा चौदा हजार कोटी रुपये लक्षात ठेवा चौदा हजार कोटी रुपये याची उंची बघा नदीच्या पात्रामधून तीनशे एकोणसाठ तीनशे एकोणसाठ मीटर उंच आणि लांबी बागा तेराशे पंधरा मीटर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे शरदचंद्र पवार गटाला टिंबटिंब हे पक्षचिन्ह मिळालं आहे तर तुतारी लक्षात ठेवा मित्रांनो शरद चंद्र पवार गटाला तुतारी तुतारी हे काय मित्रांनो पक्षचिन्ह मिळाले आहे अराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शरद चंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे हे जे काही चिन्ह पक्ष हे म्हणून दिला आहे लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हे काय बघा नाव असणारे त्या पक्षाचं त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर भारतीय निवडणूक आयोगाने चिन्ह आदेश एकोणीसशे अडुसष्ट अंतर्गत राष्ट्रीय पक्षांना निवडणूक चिन्हाची या ठिकाणी वाटप करत असतं राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पक्ष आणि राज्य प्रादेशिक पक्षांना निवडणूकची या ठिकाणी दिलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला ला झाली होती कधी दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला ला या पक्षाची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणता देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनला कोणता देश आहे तर माल्टा देश आहे मित्रांनो लक्षात ठेवायचा आपल्याला माल्टा हा सौर आघाडीचा नवीन सदस्य देश बनलेला आहे मध्य भूमध्य सागरी देश माल्टा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनलेला आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा एकशे एकोणीसवा देश म्हणून भारताने माल्टाचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे बघा माल्टा या ठिकाणामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं स्थायी सचिव सर कटजर यांनी नवी दिल्ली या ठिकाणी आय एस ए फ्रेमवर्क करारावर या ठिकाणी स्वाक्षरीसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो आय एस एची स्थापना दोन हजार पंधरामध्ये झाली तिचं मुख्यालय गुरुग्राम भारत या ठिकाणी आहे कुठं गुरुग्राम भारत या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे कोणता शांती प्रयास तर मित्रांनो हा नेपाळमध्ये आयोजित केला जात आहे लक्षात ठेवायचं आपल्या नेपाळमध्ये हा आयोजित केला जात आहे पुढचा या ठिकाणी जर माहिती पाहिली तर बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास फोर हा नेपाळमध्ये आयोजित केला जात आहे या सरावामध्ये भारत बांगलादेश आणि पाकिस्तान सह एकोणीस देश यामध्ये सहभागी होत आहेत दोन आठवड्यांच्या लष्करी सरावाचं उद्घाटन पंतप्रधान पुष्प कमल दल प्रचंड यांनी केलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो द्वारका या ठिकाणी द्वारका या ठिकाणी भारतामधील सर्वात लांब केबल स्टँड ब्रिज सुदर्शन सेतूचं उद्घाटन कुणी केलं तर कुणी केलं मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ओखा मुख्य भूमी आणि बी टेद्वारक यांना जोडणाऱ्या सुदर्शन स्थिति या भारतामधील सर्वात लांब केबल स्टँड पुलाचं उद्घाटन केलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे उद्घाटनाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे उपस्थित होते पुलाच्या अनोख्या रचनेतील भगवद्गीतेमधील श्लोक आणि भगवान कृष्णाच्या प्रतिमा असलेला फुटपाथाचा समावेश बघा गोमती सोलर पॅनलने सुसज्ज असलेल्या या पुलावरून एक मॅगवॅट वीज निर्मिती होती बघा किती एक मॅगवॅट वीज निर्मिती होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती अमृत भारत स्थानकांच्या पायाभरणी समारंभाचं उद्घाटन करणार आहे तर पाचशे पन्नास लक्षात ठेवायचं आपल्याला किती पाचशे पन्नास या ठिकाणी होईल समजलं तर बघा सव्वीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचशे पन्नास अमृत भारत स्थानकांच्या पायाभरणी समारंभाचं उद्घाटन करण्यात आहेत बघा रूप टॉप प्लाझा आणि सिटी सेंटर विकसित करून चाळीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह रेल्वे स्टेशन सुविधा सुधारण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे मित्रांनो या व्यतिरिक्त पंतप्रधानांनी विविध राज्यामध्ये सुमारे पंधराशे रोड ओव्हर ब्रिज आणि अंडर ब्रिजची पायाभरणी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे करणार आहेत बघा पुढचा प्रश्न आहे बघा एकोणीसाव्या आशियाई खेळ आणि चौथ्या आशय पॅरा गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या जवानांसाठी किती आर्थिक बक्षीस म्हणून मंजूर करण्यात आलं आहे बघा एकोणीसाव्या आशियाई खेळ आणि चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्ण पदक ज्यांनी मिळवले त्या जवानांसाठी बघा पंचवीस लाख रुपये लक्षात ठेवायचं आपल्याला पंचवीस लाख रुपये आर्थिक या ठिकाणी बघा करण्यात आलेलं ही मदत म्हणजे बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे बघा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या एकोणीसाव्या आशियाई खेळ आणि चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये पदक मिळवलेल्या सशस्त्र दलाच्या जवानांसाठी आर्थिक बक्षीस या ठिकाणी मंजूर केलेला आहे बघा दोन्ही खेळांसाठी सुवर्ण पदक विजेत्यांना रोख रक्कम दिली जाईल प्रत्येकी बघा पंचवीस लाख रुपये तसेच रौप्य पदक विजेत्यांना प्रत्येकी पंधरा लाख रुपये आणि कास्य पदक विजेत्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत भारतामधील सर्वात मोठं संरक्षण उपकरण प्रदर्शन कोणत्या ठिकाणी सुरू होत आहे तर मित्रांनो सर्वात मोठं संरक्षण उपकरण प्रदर्शने मोशी या ठिकाणी होणार आहे बघा पुण्याजवळील मोशी या ठिकाणी पुण्याजवळील मोशी येथे भारतामधील सर्वात मोठं संरक्षण उपकरण प्रदर्शन सुरू होत आहे हे प्रदर्शन मित्रांनो दहा दिवस चालणार आहे आणि सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीस हे बघा संपणार आहे या प्रदर्शनामध्ये देश विदेशामधील एक हजारहून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत किती एक हजार पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो महिला प्रीमियर लीग त्याला आपण म्हणतो बघा डब्ल्यू पी एल वुमन प्रीमियर लीग याचा दुसरा हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केव्हापासून चालू झालेला आहे तर तेवीस फेब्रुवारी लक्षात ठेवा तेवीस फेब्रुवारीपासून हा चालू झालेला आहे महिला प्रीमियर लीग यालाच आपण डब्ल्यू पी एल म्हणतो आणि आय पी एलला ला म्हणतो इंडियन प्रीमियर लीग हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याचा दुसरा हंगाम तेवीस ए फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झाला डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बावीस सामने खेळले जाणार आहेत आणि दोन हजार चोवीसचा अंतिम सामना सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि मित्रांनो यामध्ये एकूण पाच संघ या, या हंगामामध्ये खेळत आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या राज्याने ट्रान्सजेंडरना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे तर ट्रान्सजेंडरना बघा या ठिकाणी मोफत शिक्षण तमिळनाडू राज्याने या ठिकाणी याची घोषणा केलेली लक्षात ठेवा तमिळनाडू ट्रान्सजेंडरना सर्व शैक्षणिक खर्च राज्य सरकार ट्युशन आणि हॉस्टेल फी सुद्धा राज्य सरकार भरणारे राज्य सरकारने यांसाठी तमिळनाडू ट्रान्सजेंडर कल्याण मंडळाला दोन कोटी रुपये दिलेले बघा या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला एक हजार रुपये मानधन सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे दर महिन्याला एक हजार रुपये दोन हजार आठ मध्ये विशेष कल्याण मंडळ स्थापित करणार तमिळनाडू हे पहिलं राज्यसुद्धा बनलेलं आहे पुढचा प्रश्न आपल्या बघा अकराव्या आंतरराष्ट्रीय कटपुतळी महोत्सवाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं चंदीगड या ठिकाणी करण्यात आले कुठं चंदीगडमध्ये चंदीगडमधील बघा टागोर थिएटरमध्ये शनिवारी अकराव्या आंतरराष्ट्रीय पपेट फेस्टिवलला सुरुवात झालेली पहा हा महोत्सव सतरा ते एकवीस फेब्रुवारी किती सतरा ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आयोजित करण्यात आला होता भारतीय अमेरिकन संसद सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी शिकागो मासिकाच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये कितव स्थान पटकवले आहे तर यांनी बघा चोवीसवा नंबरचा या ठिकाणी स्थान पटकवलेलं आहे बघा कितवा चोवीसवं स्थान पटकवलेलं असून या सहभागात हे सर्वोच्च स्थान प्राप्त करणारे दक्षिण आशियाई वंशातले पहिलेच व्यक्ती ठरलेले आहेत पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच किती अखिल भारतीय संस्था एम्स राष्ट्राला समर्पित केल्या आहेत त्याचं उत्तर पाच या ठिकाणी समर्पित केलेले आहेत भारतामधील आरोग्यसेवा काय प्रश्न आहे भारतामधील आरोग्यसेवा पायाभूत सुविधा आणि सर्वांना बळ देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पाच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था राष्ट्राला समर्पित केलेल्या आहेत कोणकोणत्यात बघा राजकोट गुजरात या ठिकाणी एक त्याच्यानंतर भंटीडा भंटीडा पंजाब या ठिकाणी रायबेरली उत्तर प्रदेश या ठिकाणी त्यानंतर कल्याणी पश्चिम बंगाल आणि मंगलागी आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा हे आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येक वर्षी मराठी भाषा गौरव दिवस हा कधी साजरा करण्यात येतो तर मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी लक्षात ठेवायचं आपल्याला सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो महाराष्ट्रामधील ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवारकड कुसुमाग्रज यांचा सत्तावीस फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो सत्तावीस फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे मित्रांनो हा भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला होता एक मेला बघा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो जगातील सर्वात मोठं प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनतारा कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे तर गुजरात लक्षात ठेवायचं मित्रांनो गुजरात मध्ये स्थापन करण्यात येणार आहे तर मित्रांनो गुजरातमधील जामनगरमध्येही स्थापन करण्यात येणारे तीन हजार एकर जागेमध्ये पसरलेला हा जो काही प्रकल्प आहे बघा किती तीन हजार याचा उद्देश आहे बघा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनने भारतात आणि परदेशात जखमी आणि शोषित आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांचा बचाव उपचार आणि काळजी आणि पुनर्वसन करण्यासाठी वनतारा लक्षात ठेवा वनतारा एक छत्र उपक्रम चालू करण्याची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत भारत सरकारकडून किती रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे यामध्ये बघा सहा हजार रुपये या ठिकाणी आपल्याला मदत मिळणार आहे लक्षात ठेवायचं ही एक केंद्र ही केंद्र सरकारची पुरस्कृत योजना आहे जी महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवली जाते बघा प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पाच हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले जातात आणि उर्वरित उर्वरित हजार रुपये जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मातृत्वाच्या लाभाच्या अटीनुसार एका महिलेला सरासरी सहा हजार रुपये मिळत असतात किती सहा हजार रुपये चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्रामचे लिंक सुद्धा टाकलेली आहे महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे स्थापना दिवस हा केव्हा साजरा केला जातो तर लक्षात ठेवा मित्रांनो दोन जानेवारीला मित्रांनो या ठिकाणी स्थापना दिवस साजरा केला जातो 2 दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्टला ला महाराष्ट्र पोलिस दलाची पुनर्रचना होऊन या ठिकाणी झाली होती आणि दोन जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन किंवा डे सुद्धा या ठिकाणी आपण याला म्हणू शकतो काय डे लक्षात लक्षात ठेवा किती असतो असतो मार्च हे पण ठेवायचं आपल्याला पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र पोलिस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी बरेच जण फसतात बघा काही जण पुणे करतात तर लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र पोलीस दलाचं जे काही मुख्यालय मित्रांनो हे मुंबई जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं कुठं मुंबई जिल्ह्यामध्ये हे मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला नेक्स्ट पहा महाराष्ट्र पोलिस दलाचं ब्रीद वाक्य कोणतं आहे एकदम सोपा क्वेश्चन आहे तर सदरक्षणा खल निग्रह आहे हे काय बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य लक्षात ठेवायचं आहे ब्रीद वाक्य पुढचा प्रश्न आहे बघा पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणतं पद मिळतं पोलीस कॉन्स्टेबल पासून जर आपली पदोन्नती झाली किंवा प्रमोशन झालं तर आपल्याला कोणतं पद मिळतं बघा तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक हेड कॉन्स्टेबल तर या ठिकाणी आपल्याला पॉईंट लक्षात आहे बघा पोलीस कॉन्स्टेबल या पदावरील व्यक्तीची जर प्रमोशन झालं तर पहिल्यांदा बघा पोलीस नाईक लक्षात पी एन आपण त्याला काय म्हणतो एन पोलीस नाईक हे हे भेटत होतं बरं का पद परंतु दोन हजार बावीसचा चा जो काही शासन निर्णय आला त्या शासन निर्णयानुसार पोलीस लाईक हे पद रद्द करण्यात आलेले बघा त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल या पदावरील व्यक्तीची नेमणूक हवालदार म्हणजेच हेड कॉन्स्टेबल पदावर या ठिकाणी डायरेक्ट केली जाते आणि मित्रांनो जे काही प्रमोशन असतं हे साधारणपणे दहा वर्षांनी होत असतं किती दहा वर्षांनी लक्षात ठेवायचं मित्रांनो दहा वर्षांनी एक स्टार असल्यावर बघा एस आय असतं लक्षात ठेवा जर एक स्टार असं खांद्यावरती तर एस आय पी एस आयला ला बघा दोन स्टार असतात हे पण पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा पोलीस खात्यामधील कोणतं पद हे केवळ पदोन्नतीनेच भरलं जातं म्हणजे फक्त प्रमोशननेच भरलं जातं तर पोलीस निरीक्षक ऑप्शन क्रमांक दोन लक्षात ठेवायचं आहे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक हे बघा पोलीस उपनिरीक्षक नंतर पदोन्नतीने भरलं जाणारं पद हे बघा लक्षात आहे बघा पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र पोलिस दलामध्ये खालीलपैकी कोणतं पद नाही तर पोलीस शिपाई आहे बघा फौजदार सुद्धा आहे हवलदारसुद्धा सुद्धा आहे परंतु लॉन्स नाईक हे पद नाही आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर होईल बघा मित्रांनो पोलीस शिपाई हे पोलीस खात्यामधील सर्वात कनिष्ठ पदे बघा लक्षात ठेवायचे बघा आणि लॉन्स नाईक हे भारतीय लष्करामधील हवालदार दर्जाचं पदे परंतु अशा नावानं कोणतंच पदे आपल्या महाराष्ट्र पोलिस दलामध्ये पाहायला मिळत नाही आणि फौजदार म्हणजेच काय पी एस आय पी एस आय म्हणजेच काय पोलीस उपनिरीक्षक हे पण आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा पुढीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे पुढीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे अप्पर पोलीस महासंचालक लक्षात ठेवायचं आहे बघा अप्पर पोलीस महासंचालक पोलीस पोलीस प्रशासनामधील सर्वात कनिष्ठ पद आपण बघितलं कोणतं बघा शिपाई आणि सर्वात वरिष्ठ पद कोणतं आहे बघा पोलीस महासंचालक लक्षात ठेवायचं आहे पोलीस महासंचालक हे सर्वात वरिष्ठ पद आहे बघा लक्षात ठेवायचं आहे बघा आपल्याला या ठिकाणी पुढील पैकी विचारलं होतं पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र पोलिस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात तर महाराष्ट्र पोलिस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी कोण असतात असा जर प्रश्न आला तर बघा ऑप्शन क्रमांक आपल्याला या ठिकाणी करार द्यायचं आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोण असतात बघा विशेष पोलीस महानिरीक्षक असतात महाराष्ट्रामध्ये ग्रामीण पोलीस यंत्रणेमध्ये बघा आठ परिक्षेत्र आहेत लक्षात ठेवायचं आहे त्याच्या अंतर्गत चौतीस लक्षात ठेवा चौतीस ग्रामीण जिल्हा पोलीस दल कार्यरत आहेत बघा साधारणपणे पाच ते सहा जिल्ह्यांसाठी एक परिक्षेत्र असतं ही पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पोलीस उपाध्यक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशामध्ये खांद्यावर कोणकोणते चिन्ह असतात द कोणकोणते चिन्ह असतात लक्षात ठेवा तीन स्टार असतात लक्षात ठेवायचं आपल्याला तीन स्टार आपल्याला पाहायला मिळतात